सत्याऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन दिवसांचा असा हा सोहळा रंगणार आहे आणि त्याची भव्य अशी तयारी झालेली आहे सासवडकर सुद्धा प्रकारे या संपूर्ण संमेलनाच्या आयोजनामध्ये सहभाग नोंदवतात हे सुद्धा आपण पाहिलं एकंदर या सगळ्या संपूर्ण सोहळ्याला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे आणि या सोहळ्याचं उद्घाटन जे आहे हे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याविषयी काय साधारण कुठपर्यंत तयारी पोहोचली आणि आताची तिथली काय नेमकी परिस्थिती आहे हे, हे जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी स्नेहा कांबळे तिथे सध्या उपस्थित आहे स्नेहा माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय काय सध्या काय सांगणार थोड्याच वेळात कार्यक्रमाला आता सुरुवात होतीये आता सध्याची तिथली काय परिस्थिती आहे श्वत सांगितल्याप्रमाणे सत्यांशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आचार्य अत्रेंच्या जन्मगावी भरते त्यामुळे उत्साहपूर्ण वातावरण इथे पाहायला मिळते त्या आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण केली या आचार्याच्या आचा जन्मगावी हे संमेलन होतंय साहित्यिक रसिक आणि वाचकांसाठी अनेक कार्यक्रमांची रेटझेल पुढचे दोन दिवस इथे असणार आहे साधेपणानं हे संमेलन करण्याचा प्रयत्न महामंडळाने यावर्षी केला आणि तो सफल होतानाही दिसतोय संमेलनाची सर्व तयारी आता या पूर्ण झाली आणि आज दुपारी दुपारच्या रुपा सुमारास साडेचार वाजता केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्याबरोबर संमेलनाध्यक्ष समू शिंदे यांच्या उपस्थितीत संमेलनाला सुरुवात होईल आता थोड्याच वेळामध्ये ग्रंथ घोष आणि ग्रंथ प्रदर्शनाचंही उद्घाटन होणार आहे एकूणच उत्साहपूर्ण वातावरण इथं पाहायला मिळतंय याशिवाय या औपचारिक उद्घाटनानंतर सकाळच्या वेळामध्ये नामवंत कवींचं कव्य संमेलनही या ठिकाणी रंगणार आहे एकूणच सारस्वतांच्या या ज्ञान यज्ञासाठी कराकाट आतूर झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय श्वेता नक्कीच खरं तर सगळेच जण या संपूर्ण साहित्य संमेलनाबाबत उत्सुकता सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते आणि स्नेहा तुझ्याकडनं आम्ही वेळोवेळी या सगळ्या विषयीचे अपडेट्स घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद सत्यऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी उद्घाटनाशिवाय इतर कार्यक्रमांची सुद्धा मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे यावर्षीचं साहित्य संमेलन कसं असणार आहे नेमकं चला पाहूया ध्वजारोहणाचा सोहळा सकाळी साडेआठ वाजता प्रमुख पाहुणे असतील श्रीनिवास पाटील राज्यपाल सिक्कीम यांच्या हस्ते याशिवाय डॉक्टर माधवी वैद्य अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळ ग्रंथघोष सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान हा कार्यक्रम रंगणार आहे उद्घाटस उद्घाटक असणार आहेत दत्ता भारणे जे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत पुण्याचे याशिवाय ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळा रंगणार आहे सकाळी साडे अकरा वाजता उद्घाटक असणार आहे डॉक्टर नागनाथ कोतापल्ले मावळते संमेलनाध्यक्ष स्वर बहार दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगणार आहे उद्घाटक असणार आहे डॉक्टर दिगंबर दुर्गाळे अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँक उद्घाटन सोहळा दुपारी चार ते सात वाजता रंगणार आहे उद्घाटक असणार आहेत शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री फम्मू शिंदे संमेलनाध्यक्ष तर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले मावळते संमेलनाध्यक्ष देखील उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख पाहुणे असणार आहेत पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संजय देवतळे सांस्कृतिक कार्यमंत्री कवी संमेलन असेल रात्री आठ ते अकरा या दरम्यान अध्यक्ष असणार ना आहेत नारायण कुलकर्णी आणि यामध्ये डॉक्टर अश्विनी डोंगडे निलश पाटील आणि मनोहर रणपिसे प्रतिभा सराफ माधवी भट वसंत वाहोकर मनीषा साधू संदीप खरे आणि अन्य कवींचा समावेश असणार आहे